आमच्या भगिनी आणि बहुरंगी बहुआयामी कलाकार मेघनाताई, कुठून सुरुवात करायची हा प्रश्न आहे। संबंध महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नकाशामध्ये ज्ञानेश्वराचं चरित्र आणि त्याचा संबंध नाट्यमय अशा प्रकारचं दर्शन, संगीत नाट्य आणि वाद्यवादनाच्या संगतीनं एक नवीन प्रयोग आपल्या समोर सादर झाला। मेघनाताई ही आमची बहिणी एवढी ऑलराउंड मला वाटली, जे तिचा अभिनय आणि तिचा संबंध एकंदरीत सादरीकरण प्रचंड महत्त्वाचं वाटलं। मी बसल्या बसल्या पाहत होतो आणि काही नोट्स काढल्या त्याच्यातल्या, त्यामध्ये समुदायाला सामील करून घेणं कलेमध्ये, एकपात्री नाटक आणि संगीताच्या कार्यक्रमामध्ये संबंध समूहाचा संबंध सहभाग हे मला विशेष वाटलेलं आहे। जे जोगव्यामध्ये सामील झाले, दिंडीमध्ये संबंध ऑडियन्समधल्या बऱ्याच महिला आणि पुरुष सामील झाले, हे अत्यंत नाविन्यपूर्ण अशा प्रकारचा प्रयोग होता। त्याचबरोबर या मुक्ताबाईच्या तोंडून संबंध ज्ञानेश्वराचं चरित्र सांगत होत्या, मधूनच अर्थपूर्ण अभंग आणि संबंध गाण्याची लयलूट, त्याच्यातला संबंध ताल ठेका आणि तबलावाला तो नजरेत भरत नाही पण त्याच्या तबल्याचा आवाज मात्र काळजाला भिडतो, इतका रिदम सुंदर आहे। आणि आमच्या नानवडेकर महाराजांचा आवाज तर जबरदस्त अशा प्रकारची, कसं हे बसवलं हे मला कळत नाही, असा प्रयोग मी महाराष्ट्रात कुठेच पाहिलेला नाही। मित्र हो, ज्ञानेश्वराच्या समाधीचा प्रसंग त्यांनी इतका सुंदर रंगवला की समाधीस्थ ज्ञानेश्वर समोर समाधी घेत आहेत आणि मुक्ताबाईचा आक्रोश आमच्या ताईने अभिनयातून इतका सुंदर सादर केला की तो आक्रोश आमच्या काळजापर्यंत भिडला आणि आमच्या डोळ्यासमोर संजीवन समाधी ज्ञानेश्वर घेत आहेत असा चित्र उभं राहिलं। ही किमिया निविदाताईच्या या मंचामुळे या संस्थेमुळे मिळालेली आहे। मित्र हो, 60-70 वर्षाच्या भगिनीपासून ते 5-7 वर्षाच्या मुलीपर्यंतच्या सगळ्या भगिनी या ठिकाणी या प्रयोगामध्ये सामील झालेल्या दिसल्या। बायका एकत्र येत नाहीत, आल्या तर नीट राहत नाहीत असं म्हटलं जातं, परंतु इतकं स्त्रियांचा सुसंवाद आणि सर्व कलांचा सुसंवाद ही बेरीज या ठिकाणी मला अनुभवता आली, ज्ञानेश्वराच्या निमित्तानं अनुभवता आली। कीर्तन परंपरेमध्ये ज्ञानेश्वराने तुकारामाला आणि ज्ञानेश नामदेवालाच फक्त महत्त्व दिलं जातं, चोखा मेळा आणि कानोपात्राचे अभंग घेतले जात नाहीत, भजनामध्येही घेतले जात नाहीत, पण हा अपवाद मला वाटला। खऱ्या अर्थानं प्रबोधनकार म्हणून ही ताई उभी आहे। महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये भक्तिमय समता सादर करतायत। भक्तीची समता ही पूर्वज समता आहे। आजच्या फुले शाहू आंबेडकरांच्या काळातली जी समता पूर्ण समता आहे, या समताची आजी आणि आजोबा कोणती, तर पूर्वज समता म्हणजे ज्ञानेश्वरकालीन तुकारामकालीन समता आहे। आणि त्या समतेचं दर्शन या ताईच्या या प्रयोगामध्ये कानोपात्रेच्या सहभागानं सिद्ध झालेली आहे। आणि म्हणून हा पुरोगामी विचार आहे, हा प्रतिगामी विचार नाही। संत साहित्यातला हा पुरोगामी विचार कानोपात्राच्या सहभागामध्ये निश्चित होतो, त्यांनी त्यांना स्थान दिलं। कानोपात्राला कोणीही सन्मान देत नाही, पण आमची भगिनी इथे सन्मान देते आहे। आणि कानोपात्रा ज्यावेळेस विठ्ठलाच्या पायाला अशी मिठी मारते आणि पहुडते त्या पायाच्या जवळ, नानिवडकर महाराजांचा अभंग संपला, कानोपात्राचं गीत संपलं, ते काय मासोळी पाण्याविनं मासोळी काय तर असा नाही, ते सिंहाच्या जबड्यामध्ये हरणाचं पिलू असा प्रकारचा पदे शब्द अर्थ आलेला आहे। ते झाल्यानंतर संबंध अभंग संपला तरी ही पहुडलेली भगिनी ही कानोपात्रा तशीच होती। कानोपात्रा किती आकांत करत असेल, किती आक्रोश करत असेल, देवाचा धावा करताना तिचं मन काय म्हणत असेल, याचं सुंदर दर्शन या मेघनाताईने घडवलं। मित्र हो, महाराष्ट्रातला हा
सुंदर प्रयोग आहे, कलात्मक प्रयोग आहे। खरी भक्ति शुद्ध भक्ति असली पाहिजे, ती समतानिष्ठ असली पाहिजे, ती मानवतानिष्ठ असली पाहिजे। जे अध्यात्म किती शुद्ध असाव त्याचा हा सुंदर आदर्श, आणि अध्यात्म कसं नसाव याचं बाकीकडे चित्र दिसतं। समतेचा प्रयोग हा वेगळ्या प्रकारचे झालेला आहे, आणि म्हणून या वादकांच्या गायकांच्या सहभागाशिवाय हा प्रयोग सिद्ध होत नाही। सुंदर संवाद, छोटे छोटे संवाद आहेत, आणि मध्ये लगेच अभंगाची, सुंदर अभंगाची अर्थपूर्ण पेरणी आहे। त्याच्यातलं सूत्र भयंकर मला अपील झालेलं आहे। संवाद वाढले असे तर पातळ झाला असता कार्यक्रम, पण योग्य त्यावेळेला संवाद संपतात आणि लगेच गाणं सुरू होतं। अभिनय पाहायचा की संगीत पाहायचं की गाणं पाहायचं, अशा प्रकारची सगळी चुकामुख व्हावी आणि हृदय हेलावून टाकावं, अशा प्रकारची ही भूमिका मला वाटते।